नमस्कार, स्वाद बाय सॅलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण एकच बॅटर वापरून दोन झटपट आणि पौष्टिक रेसिपीज बघणार आहोत. पहिली आहे मूग डाळ पालक पुडला आणि दुसरी आहे हाय प्रोटीन मूग डाळ पालक चिला. सर्वप्रथम एका बाउलमध्ये 1 कप मूग डाळ घेऊया. 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून झाल्यावर यामध्ये गरम पाणी घालून साधारण 15 मिनिटं झाकून ठेवूया. 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थित मऊ झाली आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालूया. यामध्ये मुठभर पालकाची पानं घालूया, मुठभर कोथिंबीर, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1/2 छोटा चमचा मीठ, 2 ते 3 चमचे पाणी. याला मिक्सरला लावून घेऊया. आपला बॅटर रेडी झाला आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊया. यात आपण सोडा किंवा इनोचा वापर करणार नाही आहोत. यामध्ये 1/2 छोटा चमचा मिरी पूड घालूया, 1/2 छोटा चमचा जिरे पूड, 1/2 छोटा चमचा हळद, 1/2 छोटा चमचा लाल मिरची पूड, किंचितसं तेल घालूया. मिक्स करून घेऊया. लहान मुलांच्या टिफिनसाठी करतो आहे म्हणून मी मसाला कमी वापरला आहे. तुम्हाला हवं तसं कमी जास्त करू शकता. 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घालूया. मिक्स करून घेऊया. यामध्ये तांदळाच्या पिठाच्या गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या. तव्यावरती थोडंसं तेल ब्रश करून घेऊया. दाखवल्याप्रमाणे गोलसर शेपमध्ये बॅटर घालूया. यावर थोडेसे काळे तीळ घालूया. काळ्या तिळामध्ये पांढऱ्या तिळापेक्षा आयर्न आणि कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं म्हणून मी जमेल तसं खाण्यात याचा वापर करत असते. थोडेसे पांढरे तीळ. तुम्ही हवं तर बारीक चिरून भाज्याही घालू शकता. एका बाजूनं शिजू देऊया. एका बाजूनं व्यवस्थित चिजले आहेत. आता यांना पलटी करून घेऊया. यांना हलकंसं तूप लावून घेऊया म्हणजे हे टिफिनमध्ये अजून सॉफ्ट राहतात आणि ह्याची टेस्टही अजून छान लागते. तर आपले झटपट बनणारे आणि अतिशय पौष्टिक मूग डाळ पालक पुडला रेडी आहेत. हे तुम्ही सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करू शकता. हाच बॅटर वापरून आपण आणखी एक झटपट रेसिपी करणार आहोत. बॅटर तव्यावरती गोलसर आकारात घालूया. किंचित पसरून घेऊया. मी यावर पनीर किसून घालते. तुम्ही चीज किंवा भाज्याही घालू शकता. यावर थोडासा गरम मसाला भरभरूया. काळे आणि पांढरे तीळ याला एका बाजूने व्यवस्थित शिजू देऊया. शिजलं की पलटी मारून घेऊया आणि साधारण 1/2 मिनिटं शिजवूया. आपला झटपट बनणारा हाय प्रोटीन मूग डाळ पालक चिला रेडी आहे. या झटपट बनणाऱ्या पौष्टिक रेसिपीज नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशा वाटल्या. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.